शिंदे गटाच्या काही लोकांना कचरा गोळा करायची सवय लागली. ते कचरा गोळा करून नेतात आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. हे सगळे चोर लफंगे वगैरे म्हणजे कचरा, हा कचराच शिंदे गटात गेलेला आहे. त्याच्यामुळे या कचऱ्याला आग लागते, मग पूर येतो. ही कचरपट्टी आहे सगळी. समृद्धीचे पैसे, टक्केवारीचे पैसे, ठेकेदारीचे पैसे, याच्यातून पक्ष उभा राहत नाही. तिकडे हे वर्ल्ड क्लबवरती सभा घेतील, त्या तयारीसाठी आम्ही आलो आहे. त्यानंतर नागपूरला कस्तुरचंद पार्कवर त्यांची सभा होईल विदर्भासाठी. आणि पक्ष वेगानं पुढे चालला आहे. कोणाला जायचं आहे, कोणाला राहायचं आहे, याच्यात पडत नाही. आम्ही नाशिकचं म्हणाल तर इथे कॅमेरा फिरवा तुम्ही सर्वत्र, कोण नसेल तर मला सांगा. सगळे आहेत, पळपुटे गेले ठीक आहे, त्यांना पळून द्या. हे पहा की मी असं वृत्तपत्रात वाचलं किंवा टी व्हीला पाहिलं की काही 5-25 लोकांनी पक्ष सोडला वगैरे. मी नावं पाहिली, एखाद दुसरं नाव माझ्या परिचयाचं होतं. मी इथे इतके वर्ष पक्षाचं काम करतो आहे, पक्ष जागेवर आहे ना, हे काय तुम्ही नाव घ्या कोणाचंही, सगळा पक्ष आहे. बघा, या शिंदे गटाच्या काही लोकांना कचरा गोळा करायची सवय लागली. ते कचरा गोळा करून नेतात आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. राणा भीमादेवी थाटात शिवसेना हा महावृक्ष आहे. कचरा पडतो, नवीन पालबी फुटते, भरलेला वृक्ष आहे आणि भरलेला वृक्षावरच लोक दगड मारतात. शिवसेनेची ताकद काय आहे हे उद्याच्या निवडणुकीत दिसेल ना. तेव्हा भेटू, तेव्हा बोलू, तेव्हा सांगू. ठीक आहे, बघू. पण ग्रामपंचायतीची तक्रार करण्यात आली आहे. मलाही माहिती मिळाली त्या संदर्भात. हे सगळे चोर लफंगे वगैरे म्हणजे कचरा, हा कचराच शिंदे गटात गेलेला आहे. त्याच्यामुळे या कचऱ्याला आग लागते, मग धूर येतो. ही कचरपट्टी आहे सगळी. आणि मी मागेही म्हणालो, हे जे खासदार आहेत ज्यांचं तुम्ही नाव घेत आहे ते परत निवडून येणार नाही. त्यांनी इथे कितीही प्रयत्न करावेत हा पाचोळा गोळा करण्याचा. हे सगळे समृद्धीचे पैसे, टक्केवारीचे पैसे, ठेकेदारीचे पैसे, याच्यातून पक्ष उभा राहत नाही. पक्ष जो आमचा आहे शिवसेना, हा रक्त घाम आणि त्यागातनं उभा राहिला आहे. नारायण राणे.